दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असलेलं वाघाड धरण शंभर टक्के भरलं असून सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला आहे वाघाड धरणाच्या कालव्यामुळे तालुक्यातील काही परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होत आहे त्यामुळे हे धरण भरल्यास शेतकरी वर्गामध्ये वेगळाच आनंद असतो त्याप्रमाणेच पालखेड धरण शहाण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के भरले असून पुणे गाव धरणाचा पाणीसाठा त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के झाला असून पुणे गाव धरणातून उनंदा नदी पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे तालुक्यातील सर्वात मोठं धरण करंजवण हे साठ पूर्णांक बारा टक्के भरले असून ओझरखेड हे धरण हळूहळू चौवेचाळीस पूर्णांक सत्तावीस टक्क्यापर्यंत पोहोचलं आहे तर तालुक्याच्या भागा पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेलं तिसगाव धरण फक्त सत्तावीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के भरल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होतंय न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर दिंडोरी